औरंगाबाद संभाजीनगर के युवा सहयोगी दत्ता भोकरे ने आरक्षण की हताश से आत्महत्या करने की कोशिश की। उसने जो कदम उठाया वह बहुत दुर्भाग्यपूर्ण है। सौभाग्य से वह इसे बचाने में कामयाब रहा। दत्ता इस समय अच्छे स्वास्थ्य और उपचार के दौर से गुजर रहे, ऐसी जानकारी मराठा आरक्षण के याचिकाकर्ता विनोद पाटिल द्वारा दी गई है। साथ ही विनोद पाटिल इन्होंने सभी को कहा है कि सभी से मेरा विनम्र अनुरोध है कि कोई भी युवा इस तरह का कदम ना उठाए, आरक्षण आपका अधिकार है। साथ ही पाटिल बोले कि मुझे यकीन है कि आपको अदालत में आरक्षण मिलेगा। हमारा जीवन महत्वपूर्ण है, इसलिए ऐसे कदम ना उठाए जिससे किसी भी तरह की जीवित हानि हो। हाथ जोड़कर आपसे निवेदन है कि आप धैर्य रखें, माँ तुलजा भवानी के आशीर्वाद से आप जीतेंगे। दुर्दैवी घटना याला मनावं लागेल। आज एका मराठा तरुणाने दत्ता भोकरे या माझ्या तरुण सहकाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। क्रांती चौक येथे त्याने विष पिण्याचा प्रयत्न केला आणि ते पीत असताना त्यांनी अभिजित देशमुख यांना व्हॉट्सअपवरती माहिती दिली। ही माहिती तात्काळ त्या विभागाचे पोलीस निरीक्षक श्री दराडे साहेब व आमचे पोलीस मित्र श्री परदेशी यांनाही तात्काळ आम्ही दिली। ते पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तात्काळ दत्ताला इथे शासकीय रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। मी आत्ताच दत्ताला आतमध्ये भेटून आलेलो आहे। दत्ताची प्रकृती सध्याच्या परिस्थितीमध्ये स्थिर आहे। दत्तावर उपचार चालू आहे, दत्ता बोलत आहे आणि दत्ता स्वतः चालत चालत दवाखान्याच्या आत आलेला आहे। त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि माझी सर्व तरुण बांधवांना भगिनींना हात जोडून विनंती आहे की मराठा आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही। BCN न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।